वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथील बँक ऑफ इंडिया मध्ये केवायसी ला जवळपास नाही म्हणता म्हणता 2-3 महिने लागत आहे. लोकांनी आर्थिक व्यवहार कसा करावा हा प्रश्न निर्माण केला आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि एकीकडे बँक ऑफ इंडियाचे भोंगळा कारभार समोर आला आहे. बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर भास्कर आते यांना जाब विचारली असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे मॅन पॉवर नसल्यामुळे ही केवायसी करायला लेट होत आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहे, काही आधार लिंक आहे त्यांच्या पैसे आले, केवायसी न झाल्यामुळे पैसे काढून असेल साहेब असं सामान्य जनतेला त्रास होत आहे. अरे साहेब मग 3-4 महिने का लागत आहे केवायसी? डबल डबल केवायसी करायला लावू राहिले. 3-4 महिने लागू नये डबल डबल केवायसी करायला लावून आले नाही. आपल्यापाशी केवायसी अर्ज केला त्याची नोंद महिलांनी एवढ्या ह्या दिवशी दिला होता आपल्यापासून ते म्हणजे डॉक्युमेंट डबल पुन्हा मागते. ह्याच महिलांना 3 डब मांगितले, त्यांना 2 डब, आता ते 9 तारखेला दिली. 9 तारखेपासून अजून नाही झाली. 9 तारखेला पुन्हा कुठपर्यंत 1 महिना पर्यंत मी स्वतः दिलं पण होत नाही ना. हे साहेब कसं सामान्य जनता 1500 रुपये देता का? 1500 रुपये देतात म्हणजे 300 रुपये खर्च आणि 4-5 दिवस मजूर काढतात मग 1500 रुपये त्यांना अर्ज द्या. महिलांना जे सन्मान निधी दिली आहे त्या सन्मान निधीचा मुख्यमंत्र्यांनी तर एक खरोखरच चांगली संकल्पना अस्तित्वात आणली आहे का. जे बेरोजगार मजदूर महिला आहे, ज्या गरीब घरच्या महिला आहे, ज्या कामगार महिला आहे, त्यांना 1500 रुपये दरमहा दिल्या जाईल ही संकल्पना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फार चांगली आहे. पण कुठेतरी या महाराष्ट्र सरकारचा मला इथे निषेध करावाचा वाटतो यासाठी की महाराष्ट्र सरकारने ही संकल्पना राबवताना या महिला वर्गांना ज्या खालच्या स्थानिक स्तरावर किती त्रास होत आहे याचा अभ्यास कमी केला आहे. नुसता कार्यक्रम घेण्यामध्ये आणि कुठेही कार्यक्रम घेऊन आपलं अस्तित्व दाखवण्याचे मुख्यमंत्री आणि 2 जे हा उपमुख्यमंत्री आहे हेच कार्यक्रम करत आहे. परंतु प्रत्यक्षात स्थानिक ज्या महिला आहे त्यांना अद्यापही 1500 रुपये मिळत नाही आहे. याच्या मागचं खरं कारण अगर म्हणतो तुमची प्रामाणिक इच्छा आहे 1500 रुपये देण्याचा, परंतु हे जे बँकवाले आहे यांच्या हलगर्जीपणापुढे आधार लिंक झालेलं नाही आहे. 2-3 महिन्यापासून कागदपत्र देऊ सध्या वारंवार झेराची मागणी करत आहे. खाते बंद पडले आहे, अनेक महिलांचे आधार लिंक झाले नाही आहे. 2-3 महिने लागतात का? तुमच्यावर दप्तर दिरांगाई अंतर्गत कारवाई होऊ शकते हे कर्मचाऱ्यांना माहीत नाही का? परंतु सरकारचं यांच्यावर बर्डन आहे. सरकार नुसती आपल्या होलाटल्ला करून आणि या सन्मान निधीचा आपल्या माई तुला किती फायदा होईल याच्या मधील मग्न आहे. आता यांच्या अंध भक्त कुठे गेले? ते जागृत का नाही? का बरं ह्या योजनेचा तुम्ही प्रचार प्रसार गावामध्ये करत नाही आहे? आता झोपले आहात का तुम्ही? तुम्ही सामान्य जनतेसोबत कधी राहणार आहात? हेच महिला आघाडी तुम्हाला विधानसभेत मधी जोडे मारल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. अरे तुमची प्रामाणिक इच्छा आहे, तुमचा हेतू चांगला आहे, परंतु तुम्ही इथे फसला आहात. कारण बँक कर्मचारी तुमचे ऐकत नाही, स्थानिक जे अधिकारी आहेत ते तुमचं ऐकत नाही, त्यांना अद्यापही तुमचे दोन्ही हप्ते भेटले नाही. 3-3, 4-4 महिने झाले ते KYC साठी ते अर्ज केला, 3-3, 4-4 डाव त्यांनी झेराज दिले कागदाच्या, तरी त्यांचं आधार प्रमाणीकरण नाही झालं. का नाही झालं याचं कारण आपण मॅनेजरला विचारणार आहे, ते तुमची अडचण असेल. परंतु कोणत्याही कार्यक्रमाला, कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही स्थितीला एक मर्यादा असते. हे काम 10 दिवसात झालं पाहिजे, 5 दिवसात झालं पाहिजे. तुमच्यावर दप्तर दिरांगाई कारवाई होऊ शकते, परंतु प्रशासनाचं यांच्याकडे मुळीच लक्ष नाही. प्रशासन आपला होमाडेंडा, मी कशी लाडकी बहीण योजना आणली, मी कसं शेतकऱ्याला पॅकेज देत आहे, मी कसं कापसा, अनेक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहे. का वंचित आहे? कारण ही सर्व जबाबदारी बँकेमध्ये असलेल्या खात्याची आहे. त्यांचे आधार लिंक नाही आहे, बहुतेक कष्टकऱ्यांची KYC नाही आहे. या संदर्भात ज्या विचारण्यासाठी आपण बँक ऑफ मॅनेजरला भेटणार आहे आणि आत्ताच्या आत्ता ज्या संबंधित महिलांचे
केवायसी किंवा आधार लिंक झालेलं आहे ते आजच्याच करून त्यांना पैशाची मागणी आपण इथे करणार आहे, यासाठी आपण इथे आला. आणि माझी जे अंधभक्त आहे महायुती सरकारचे, भाजपचे असेल, शिवसेनेचे असेल किंवा अजित दादा गटाचे असेल, त्यांना हीच प्रामाणिक मागणी आहे. अरे तुम्ही वरतच बाबांडा काय करता? अरे स्थानिक लोकांसोबत तुम्ही कधी लढणार, कधी झंडणार? अरे बाबांडा तर कोणी करता, पण स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. नुसते शासनानं दिला आहे म्हणून शासनाचा पैसा घेऊन अनेक कार्यक्रम आवडण्याचं महत्त्व नाही आहे, पण स्थानिक लोकांच्या पाठीशी जेव्हा तुम्ही राहाल तेव्हाच जनता तुमच्या पाठीशी राहील, ही गोष्ट तेवढा आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा. आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते, मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. 3 ते 12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले. आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.